वसमत येथे हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने मंगळवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी वसमत येथे भोसले गल्ली ते शहरातील मुख्य बाजारपेठ येथून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तसेच दुपारी 3 वाजता श्रीच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी लावण्यात आले होते, तर या शोभायात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली। या शोभायात्रेत शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने नागरिकांचे मने जिंकून घेतली। तसेच या शोभायात्रेत महिला पुरुषांच्या ढोल ताशाच्या गजरात ही भव्य दिव्य मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। तसेच प्रभू श्री चक्रधर स्वामी यांची भव्य पालखीत मिरवणूक काढण्यात आली। चक्रधर स्वामी यांचा जिवंत देखावा सुद्धा या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले होते। तसेच रात्री 8:30 ते 10:30 कीर्तन व भजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कीर्तन सम्राट परमपूज्य महंत श्री प्रभाकर बाबा कपाटे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तर बुधवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 8 वाजता श्रीमद भगवत गीता पारायण, 9 वाजता ध्वजारोहण, 9:30 वाजता स्वागत सोहळा, 10:15 वाजता जिल्ह्यातील इयत्ता 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, 10:30 वाजता धर्मसभा, 12:00 वाजता उपहार, 1 ते 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हे सर्व कार्यक्रम आसेगाव रोडवरील ओम गार्डन मंगल कार्यालयात पार पडले। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते भगवताचार्य परमपूज्य श्री कळमकर बाबा गाडे जळगाव जिल्हा जालना हे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून परमपूज्य श्री खेडकर बाबा अध्यक्ष हिंगोली जिल्हा महानुभव परिषद हे होते। या 2 दिवसीय कार्यक्रमासाठी ज्येष्ठ आचार्य संत महंत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मानवा पंथ हा यांचे कुलदैवत असं असणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे आहेत। त्यांचा अवतार दिन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत असतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मानवा समिती नेमलेली आहे, म्हणून या वसमत नगरामध्ये सुद्धा आपण हिंगोली जिल्ह्यामार्फत या ठिकाणी आयोजित केलेला कार्यक्रम आहे। हरनाम सिंग चव्हाण, BGB TV मराठी, वसमत।